नमस्कार, मी दीपाली, तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण खमंग भाकरीचे लाडू करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी दोन मोठ्या वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथं मी 7-8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे. चवीनुसार मीठ आणि तेल लागणार आहे. ती कशी करतात ते आपण पाहूया. प्रथम आपण पीठ घालून घेऊया ज्वारीचं. हे थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि अर्धं पीठ आपण नंतर जसं लागेल आपण तसं मळून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण 1/2 कप गरम पाणी घालणार आहे. मी अशा प्रकारे इथे गरम पाणी घेतलं आहे, हाताला भाजू नये म्हणून सुरुवातीला आपण असं मळत जायचं. हे अशा पद्धतीने हळूहळू मळत जायचं. गरम पाणी घातल्यामुळे भाकरी आपली चटकन बनते आणि त्याचबरोबर मऊ होते. आता आपण याला थंड पाण्याने मळून घेऊया. आपण हे ज्वारीचं पीठ सारखं पाणी लावून खूप वेळा मळून घ्यायचं. म्हणजे हे अशा पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे आपली भाकरी खूप मऊ आणि चांगली होते. आपलं पीठ हे आपण अशा पद्धतीने मळून घ्यायचं. आपल्याला जेवढं जास्त मळेल तेवढं आपली भाकरी चांगली होते. ह्यातला निम्मा भाग आपण घेणार आहोत. हे अशा पद्धतीने मळून घेणार आहोत. आपण सारखं पाण्याचा हात लावून भाकरी आपलं पीठ मऊ करणार आहोत. आता हे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे. आपण 2 भाकरीचं पीठ घेणार आहोत. 2 भाकरी जाड भाकरी करणार आहोत. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं. थोडंसं ज्वारीचं पीठ खाली घालून घ्यायचं आणि आपण भाकरी करणार आहोत. आपली ही भाकरी तयार झालेली आहे. आता आपण तव्यावर घालणार आहोत. ह्या पद्धतीने भाकरी उचलायची आणि तव्यावर घालून घ्यायची. 1-2 मिनिटांनी आपण भाकरीला पाणी लावणार आहोत. अशा पद्धतीने आता हे आपण पलटून घेऊया आणि दुसरी बाजूही चांगली भाजून घेऊया. आता ही आपली भाकरी एका साईडने भाजलेली आहे चांगली. आणि हा लाडू आपण गरम भाकरी असतानाच करणार आहोत. आपली ही भाकरी भाजलेली आहे. ताटामध्ये घालूया. आपण सर्वप्रथम ही भाकरी असं ठेवूया साईडला. ह्यात आपण लसूण बारीक करून घेणार आहोत. ताटामध्येच करायचं. आपण हे असं एकदम जाडसर ठेचून घेऊया. असं आपण सगळं लसूण घ्यायचं, ह्या भाकरीला वर ठेवायचं अशा पद्धतीने. तिथं आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडंसं. त्यात थोडंसं तेल घालणार आहोत. हे एखादी आजारी व्यक्ती जर असेल, एखादी तोंडाला चव वगैरे येण्यासाठी अशा प्रकारचे लाडू करून द्यायचे. पूर्वी आम्ही खूप आवडीने खायचो हे. अशा पद्धतीने आपण हे अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं. हे लाडू खाल्ल्यावर तोंडाला खूप छान चव येते आणि आजारी व्यक्ती तर खूपच आवडीने खातात, कारण तोंडाला खूप छान चव टेस्ट येते एकदम. आपलं हे तयार झालेलं आहे.
अशा प्रकारे आपण लाडू करून घ्यायचं। याचं पण करून घेऊया। आपण एक भाकरीमध्ये दोन लाडू केलेले आहेत, हे खायला खूप छान लागतात। ह्याला आपण सर्व करूया। आपले हे लाडू तयार झालेले आहेत, खायला खूप चविष्ट आणि खमंग आहे। तुम्ही हे एकदा नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया जे काही असतील ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा। त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।